लेखा विद्या आणि लेखा आज आपल्याला मदत करणार आहे सातचा संबोध स्पष्ट करायला. आता आपण वेगवेगळ्या साहित्याद्वारे सात या अंकाचा संबोध स्पष्ट करून घेऊया. आपल्या जवळ आता बऱ्याच काही वस्तू आहेत. आता ह्या वस्तूंमधून तुम्हाला फक्त सहा वस्तू काढून दाखवलं मोजून दाखव. एक दोन आणि अजून त्यामध्ये एक वस्तू टाकलेली होता सात. किती झाले? सात. एक दोन आता बिंदिया तुझ्याकडे गुणाकाराची जाडी आहे. आता तू मला कोणत्याही रंगाचे सात गोल काढून दाखव बरं. व्हेरी गुड, शाबास. अशा प्रकारे लेखाने आणि भावनाने वेगवेगळे साहित्य वापरून आपल्याला सातचा संबोध स्पष्ट करून दिला. आता आपण सात हा अंक कसा लिहायचा हे बघूया. आपण ठिपके गिरवून सात या अंकाचे लेखन करायला शिकलो. आणि अशा प्रकारे सर्व पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरून आणि अशा प्रकारे अंक लेखनाचा आणि संबोध स्पष्ट करण्याचा सराव आपल्या पाल्यांकडून करून घ्या. धन्यवाद.